वाशी पोलिसांना बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की एक व्यक्ती वाशी येथील मॅग्नेट बारच्या मागच्या गल्लीत येणार असून त्याजवळ पिस्तोल सारखे अग्निशस्त्र आहे. सदरची माहिती मिळताच पोलिसांनी त्या जागेवर सापळा लावून बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीचे वर्णन मिळते जुळते असल्याची खात्री करून त्या संशयित आरोपीला अटक केली. याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक पानसरे यांनी दिली. वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अग्निशस्त्र घेऊन संशयितरित्या एक इसम येणार असल्याची माहिती आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अविनाश मोकळे आणि पीएसआय वने या दोघांना मिळाली होती. त्यावरून या दोघांनी सापळा रचून अतिशय उत्तम कामगिरी करून सोनू होतम सिंग व 29 वर्ष या इसमाला एका गावठी किंवा कंट्रीमेड पिस्तूलसह आणि 10 देशी राऊंडसुद्धा त्याच्याबरोबर मिळाले आहेत याच्यासह अटक केलेला आहे. या इसमाकडे अधिक चौकशी केली असता हा इसम गेल्या काही महिन्यापासून भोपाळ येथील आर्मी कॅम्पमध्ये शिपाई म्हणून काम करत होता आणि गेल्या काही महिन्यापासून तो त्या ठिकाणाहून भगडा होता आणि तो पळून आलेला होता कोणालाही न सांगता आणि त्याच्याकडं हे पिस्तूल आपल्याला मिळून आलेलं आहे. त्याबाबत आम्ही 3-25 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिकचा तपास करत आहोत. त्याच्याबाबत अधिकचा तपास आम्ही करत आहोत. त्याचं तिकडचं काय वर्तन होतं तो स्पोर्ट कोटातून भरती झालेला आहे ही सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि आर्मीचे जे काही ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून किंवा त्यांच्याकडून माहिती घेऊन पुढील कारवाई आम्ही करत आहोत. हा भरती होता तो आणि विनापरवाना काही दिवसापासून तो गैरहजर होतो जरा त्यांच्या भाषेमध्ये भगोडा म्हणतात. हा स्पोर्ट प्लेअर होता तो अजून डिटेल माहिती आम्ही घेतो त्यांच्यावर करतील ना ते सांगतील तुम्हाला. ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई आवाज़.